महिलांवर होणारे अत्याचार थांबावे, त्यांना मिळणारी दुय्यम वागणूक थांबावी यासाठी सर्व स्तरावर विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात, जनजागृती केली जाते. पण औरंगाबादमधल्या एका सामाजिक संस्थेनं एक वेगळाच उपक्रम राबवलाय. चला जाऊया पिसादेवी परिसरात आणि पाहूया हा उपक्रम. पिसादेवी परिसरातल्या प्रत्येक घरावर नवी नेमप्लेट लावली जाते. या प्रत्येक नेमप्लेटवर त्या घरातल्या चिमुकलीचं आणि गृहलक्ष्मीचं नाव आहे. महिलांवर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी दुय्यम वागणूक आणि समाजाच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. जालना जिल्ह्यातील एका शिक्षकाने हा असा नेमप्लेटचा उपक्रम राबवलेला होता आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी माझ्या मेधावी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेअंतर्गत हा उपक्रम राबवत आहे. या आज मी जवळजवळ 50 घरांना अशा पाट्या लावलेल्या आहेत आणि मी दर महिन्यामध्ये 100 घरांना पाट्या लावण्याचा संकल्प घेतलेला आहे. या उपक्रमामुळे स्त्रिया सुखावल्यात, या प्रयत्नांमधून चित्र पालटेल असा विश्वास त्या व्यक्त करतात. खूप छान वाटत आहे, कारण की मुलीच्या नावाची पाटी म्हणजे लावून सहसा लावत नाही, पण आम्हाला खूप बरं वाटत आहे, कारण की आमच्या घरावर आमच्या मुलीची नावाची पाटी लागलेली असल्यामुळं. कारण समाजात आजकाल मुलीला दुय्यम स्थान दिलं जातं, कारण की घरात समाजात सुनेला असं म्हणजे मानाचं स्थान देत नाही. आजकाल लेकीला म्हणजे असं फरक मानलं जातं आणि मुलगी म्हटलं की म्हणजे असं ओझं समजलं जातं. पण हे पाटी बघून आम्हाला खूप आनंद वाटलेला आहे. मुलींना समाजात म्हणजे कमीपणा जातात, पण आज सगळ्यांना मुली कमी असल्यामुळं संख्या कमी होऊ लागली जगामध्ये. पण आजकाल मुलीचं क्रम मुलींची संख्या जास्त होती, खूप चांगलं वाटतं ऐकून. आणि माझं नाव म्हणजे वडिलाच्या नावापेक्षा माझं नाव लावलं त्याच्यावर धन्यवाद आणि थँक्यू. ॲक्च्युली त्यांना तर सन्मान द्यायलाच पाहिजे, कारण की आपण त्यांचे आमचं किंवा आपलं स्वतःचं घर एवढं चालवता, कामं वगैरे करून आपल्या सगळ्यांना हँडल करता, जे असेल ते टायमवर सगळं पुरेपूर व्यवस्थित पार पाडता आणि त्यांचं नाव नसतं. आता त्यांचं नाव लावलं मला खूप छान वाटलं. सुरुवातीला 2 कॉलनीतल्या 60 घरांवर या पाट्या लावल्यात. या उपक्रमाच्या माध्यमातून लेकींचा जागर असाच सुरू राहिला तर समाजात मुली आणि महिलांसाठी आशादायक चित्र निर्माण होईल. औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.